मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नागपूर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निधी वाटपाला सुरुवात झाली. लाडकी बहीण योजना आजवरच्या सर्व योजनांचे विक्रम मोडणारी ठरली आहे. 17 ऑगस्टला सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1,60,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तर दुसऱ्या टप्प्यात 52,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या योजनेसाठी 2 कोटी महिलांनी नोंदणी केली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळतं की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय. या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत. तुम्ही माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले, तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी ही लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा 2 आपण पुढे जातोय. टप्पा 3 येईल आणि हेही सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही. आधीचं सरकार हप्ते घेणारं होतं पण हे हप्ते देणारं सरकार आहे असं सांगत ही ओवाळणी बहिणींना कायम मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या योजनेमुळे राज्यात नव्या युगाची सुरुवात झाली. महिला बचत गटांचं सर्वाधिक काम महाराष्ट्रात सुरू आहे, त्याचीच पुढची पायरी म्हणून महिलांना या योजनेतून आर्थिक शक्ती मिळाली आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. कॅबिनेटमध्ये चर्चा होत असताना महिला बचत गटामध्ये देशात सगळ्यात चांगलं काम जर बचत गटामध्ये कुठे महिलांनी केलं असेल तर महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे हे या ठिकाणी नमूद केलं गेलं. खेड्यापाड्यामध्ये ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सशक्तीकरण करण्याकरता ही योजना अतिशय उपयोगी होणार आहे. राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात मात्र कुणीही जनतेच्या हिताविरुद्ध जात नाही, पण केवळ कुरघोडीचं राजकारण करण्यासाठी काँग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवार या लोकप्रिय योजनेला बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात. आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही महिला सक्षमीकरणाच्या योजना सुरू आहेत असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे सरकार वचनपूर्ती करणारं काम करणारं सरकार असून दिशाभूल करणारं सरकार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारला पुन्हा निवडून आणा, पुढची 5 वर्ष ही योजना व्यवस्थित चालेल असा शब्द आपण बहिणींना देतो असंही अजित पवार यावेळी म्हणाले. तुम्हाला पैसे मिळणारच आहे. नोव्हेंबरला इथं निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी धनुष्यबाण, काही ठिकाणी कमळ आणि काही ठिकाणी घडा असे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार 288 उभे राहणार आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो, माझ्या मायमाऊलींनो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या. पुढे 5 वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो.